नमस्कार, चवदार आणि चटकदार मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी संडे स्पेशल रेसिपी दाखवणार आहे फिश करी, आणि त्यासाठी लागणारे साहित्य आता आपण बघणार आहोत। हा मी वाम फिश घेतलाय, वाम मासा 1/2 किलो, तेल, हळद, मीठ, आलं लसूण, कोथिंबीर, घरगुती कांदा लसूण मसाला, ओलं खोबरं, लिंबू, टोमॅटो आणि आमसूल। सुरुवातीला आपण वामला मीठ, हळद आणि लिंबू लावून घेऊया। हळद टाकते मी, मीठ थोडंसं टाकूया आत्ता, नंतर वरून घालायचं आपल्याला मीठ। आणि हे लिंबू एवढं पिळून घेतलंय मी, आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आपल्याला। आता हे हळद, मीठ, लिंबू सगळ्याला लागलेलं आहे। आता मी हे साईडला ठेवून देते, आणि आता आपण मसाल्याची तयारी करणार आहोत। सुरुवातीला ओलं खोबरं मी घेते मिक्सरच्या भांड्यात, त्याच्यानंतर लसूण घेतलंय मी, आणि आलं हे थोडंसं टेचून घेतलंय म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतं। आता एवढंच मी आधी मिक्सरमधून बारीक करून घेते। आता हे बारीक करून घेतलंय मी, हे पाहू शकता तुम्ही। आता मी ह्याच्यात कोथिंबीर ॲड करते, आणि एक टोमॅटो चिरून टाकायचा आपल्याला ह्याच्यात। तर आता हे आपण मिक्सरमधून फिरवून घेऊयात। तर हे बघा, आपण आता ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे म्हणजे ते छान प्रकारे बारीक होईल। तर आता आपला हा मसाला छान बारीक झाला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण फिश करायला घेऊयात। सुरुवातीला आपण गॅस पेटवून घेऊया, गॅस मोठा ठेवायचा सुरुवातीला। आता मी तेल ॲड करते। फिश करीला शक्यतो तेलाचा वापर थोडा कमी करा, कारण की फिशला तेल सुटतं। इथे 2 ते 3 चमचे तेल घेतलंय, तेल चांगलं तापून द्यायचंय। तेल आता आपलं तापलंय, गॅस मी बारीक केलाय। आता मी आपला मसाला ह्याच्यात टाकते। मसाला आता आपण हा व्यवस्थितरित्या परतून घ्यायचाय। 5 ते 10 मिनटं मसाला छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला। एक मोठ्या गॅसमध्ये मी हा मसाला 5 मिनटं चांगला भाजून देते। 5 मिनटं झाली आहेत, आता छान आपला मसाला परतला गेला आहे। आता मी ह्याच्यात कांदा लसूण मसाला ॲड करते, मीठ ॲड करायचे चवीनुसार, तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता, तुम्हाला कसं तिखट लागतं आहे त्याप्रमाणे। आणि मी आता हे घातल्यावरती 1-3 मिनटं छान परतून घेणार आहे। 2-3 मिनटं मी हा मसाला छान परतून घेतला आहे। आता मी ह्याच्यात पाणी ॲड करणार आहे। हे पाणी मी मिक्सरच्या भांड्यात खळबळून घेतलं आहे, म्हणजे आपला मसाला अजिबात वाया जाणार नाही आहे। आणि तुम्हाला लागेल तेवढं पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता, तुम्हाला किती रस्सा पातळ घट्ट हवा आहे त्याप्रमाणे। मी हे एवढं पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये। आता गॅस मोठा करते मी, आणि याला चांगली उकळी फुटून द्यायची आहे। रश्श्याला आपल्या उकळी आलेली आहे चांगली। आता मी ह्याच्यात फिश टाकते। एक टिप सांगायची तुम्हाला इथे, जेव्हा तुम्ही ओलं खोबरं टाकता फिशच्या रश्श्याला, तेव्हा त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे। विदाऊट झाकणच हा रस्सा उकळून द्यायचा आहे आणि शिजून द्यायचा आहे। फिश शिजायला जास्त वेळ लागत नाही, 1-10 मिनटात आपला रस्सा तयार होईल। आता मी ह्याच्यात आमसूल टाकते 4। आमसूलनी छान टेस्ट येणार आहे आपल्या रश्श्याला। आणि एक मीडियम गॅसवरती आपला रस्सा उकळून द्यायचा आहे 10 मिनटं। 10 मिनटं झालेली आहेत आणि आपले फिश आता शिजलेले आहेत। आता मी हे एका वेगळ्या भांड्यात काढून घेते।
खाण्यासाठी तयार आहे वाम फिश करी। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। आणि रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। आणि याची रेसिपीचे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे। थँक्यू।